पवार आपल्या सगळ्याचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला आमच्या शेतामध्ये घेऊन जाणार आहे. तिथं बकऱ्यांचं दूध आणि खूप सारी धमाल मस्ती होणार आहे. तर चला मग बघूया पुढे. चल धरा आधी पती वगैरे पकड. धरून घे निसत. भरू दे धरतस. आम्ही नेहमी दूध काढल्यानंतर पिल्लांना सोडतो, पण आज एक चुकून हे पिलू सुटलं आणि बघा कसं मध्ये मध्ये करतंय. आणि एक खूप मजा येत होती, ते मध्ये मध्ये येत होतं आणि त्याला मी एक एक तिला प्यायला आणि एकीकडनं दूध काढलं आणि मध्येच बकरी पण दूध चोरून घेत होती, कारण तिला माहिती होतं की अजून एक पिढीचं पिलो दूध प्यायचं बाकी आहे. आणि मग मी एकीकडनं दूध काढलं आणि त्याने एकीकडनं पिलं. बस अशा खूप मजा आली आणि माझा तांब्या पण भरला आहे आता तब्बस झालं, कारण दुसरं पिल्लू अजून बाकी आहे दूध पिण्याचं. आणि आमची ही बकरी सारखं दूध चोरून घेते, तिला नंतर असं मुठीने घालून पुन्हा दूध काढावं लागतं थपथपवून, आणि मग नंतर पुन्हा दूध येतं आणि मग ते काढून घेतो. आणि आता माझा दूध आणि तांब्या भरला आणि माझं दूध काढणं पण झालंय. बकरी बिचारी आमची गरीब आहे, पण ही आमची बकरी खूप आगाऊ आहे आणि हिला पकडण्यासाठी पकडा पकडीच खेळावं लागते. बघा कसं पळती ती, पण आता मी पण तसं टप धरून पकडून घेते तिचा पाय, मगच दूध काढू देते ती. पण पाय पण लवकर ती हातातच येत नाही, खूप पक्की आहे ती पळण्यामध्ये. आणि मग आता हिचं पण आपण दूध काढून घेऊया. Thank you.
पिल्लूला घ्यायला लागला ना गं पिल्लू किती राहू दिसणार व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि पहिल्या वेळेस चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आपण पुन्हा एखाद्या अशा नवीन व्हिडिओ सोबत भेटूया. तोपर्यंत राधे राधे.